आणि आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते, अभिनेत्री दीपिका पदुकोण अखेर मुंबईत दाखल झालेली आहे। खरं तर आज दुपारीच दीपिका पदुकोण ही मुंबईत येणार होती, कारण का एनसीबीने तिला समन्स बजावलेला आहे आणि चौकशीसाठी तिला मुंबईत एनसीबीच्या कार्यालयात हजर राहायचं आहे आणि त्यासाठी दीपिका पदुकोण अखेर मुंबईत आलेली आहे। सारा अली खान देखील आज दुपारीच मुंबईत दाखल झाली। दुसरीकडे रकुल प्रीत सिंग जिला देखील एनसीबीने ड्रग्स प्रकरणी ड्रग्स घेत असल्याच्या संशयावरून समन्स बजावलेला आहे, ती देखील हैदराबाद मधून निघाली आहे, ती देखील पुढच्या काही वेळामध्ये मुंबईत दाखल होईल। त्या दरम्यान आता दीपिका मुंबईत दाखल झाल्याची ही थेट दृश्य तुम्ही बघताय। आता शनिवारी एनसीबी दीपिकाची चौकशी करणार आहे। काही व्हॉट्सअप चॅट दीपिकाचे जुने समोर आले होते एनसीबीच्या तपासात, ज्याच्यातून एनसीबीला संशय आहे की दीपिका ड्रग्ज घ्यायची। याच प्रकरणी दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे। अनेक अभिनेत्रींची नावं खरं तर या ड्रग्ज प्रकरणामध्ये समोर आली, त्यापैकी चार अभिनेत्रींना या घडीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबीनं समन्स बजावलेलं आहे चौकशीसाठी। आणि दीपिका पदुकोणला आता शनिवारी एनसीबी कार्यालयात हजर राहायचं आहे, त्याच्यासाठी ती आज मुंबईत दाखल झाली आहे। तिच्यासोबत तिचा नवरा आपण बघतोय की रणवीर सिंग देखील आहे आणि हे दोघंही बाहेरगावी गेलेले होते, मात्र एनसीबीची नोटीस आल्यानंतर आता ते मुंबईत परतलेत। पर्सनल चार्टर्ड विमानानं ते मुंबईत दाखल झालेत। खरं तर माध्यमांना टाळण्यासाठी दीपिकानं आपला प्लान आहे, वेळापत्रक आहे ते बदललं। खरं तर ती दुपारीच येणार होती, मात्र त्यानंतर अशी बातमी आली की दीपिका रात्री उशिरा विमानात बसेल आणि रात्री उशिरा मुंबईत दाखल होईल। मात्र 10 वाजायचा त्या आधीच दीपिका आता मुंबईत पोहोचली आहे। त्यासोबतच तिनं एनसीबीला एक दिवस पुढे चौकशी ढकलण्याची विनंती केली होती। एनसीबी आता शनिवारी दीपिकाची चौकशी करणार आहे। सोबतच सारा अली खान आणि श्रद्धा कपूर रकुलप्रीत सिंग यांची देखील चौकशी होणार आहे आणि त्यासाठीच दीपिका आणि तिचा नवरा रणवीर सिंग दोघेही आता मुंबईत पोहोचले। दीपिकाची एनसीबी चौकशी करेल। हे ड्रग्ज प्रकरणाचं रॅकेट आहे ते बॉलिवूडमध्ये कितपत पसरलंय याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो, कारण का मूळ प्रकरण होतं ते सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचं। त्या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी झाली, त्यातून ड्रग्ज अँगल समोर आला। रियाच्या चौकशीमध्ये तिने 20 पेक्षा जास्त लोकांची नावं घेतलेली होती, ज्यात काही बॉलिवूड कलाकारांचा समावेश होता, ज्याच्यात रकुल प्रीतचं नाव प्रामुख्यानं समोर आलं होतं, सारा अली खानचं नाव समोर आलं होतं, श्रद्धा कपूरचं नाव समोर आलं होतं। त्यानंतर जेव्हा एनसीबीनं जास्त अधिकचा तपास केला तेव्हा एनसीबीला काही चॅट्स दीपिका पदुकोणचे देखील सापडले आणि त्यावरून एनसीबीला संशय आहे की दीपिका ड्रग्ज घ्यायची।